त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा हलगर्जीपणा उघड झालाय. पीएमपीएलचे विचित्र अपघात हा काही नवीन विषय नाही. कधी गाड्यांच्या बिघाडामुळे तर कधी चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना केलेल्या मारहाणीमुळे पीएमपीएल कायम चर्चेत राहिली आहे. असाच एक विचित्र अपघात सोमवारी पिंपळे गुरवच्या बस थांब्यावर झाला. चालक खाली उतरलेला असताना या ठिकाणी थांबलेली रिकामी बस अचानक सुरू झाली आणि या बसने 3 दुचाकी व 1 गॅरेजचे मोठे नुकसान केले. ही घटना काल रात्री 8:30 घडली. या प्रकरणी पोलिसांनी युवराज चंद्रकांत कुदळे या बस चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळे गुरवच्या शेवटच्या थांब्यावर मार्केट यार्ड ते पिंपळे गुरव ही बस थांबली होती. प्रवासी उतरले, बस चालक व वाहक ही चहासाठी खाली उतरले, मात्र चालकाने बस चालू अवस्थेतच ठेवली. काही वेळाने ही रिकामी बस आपोआप पुढे जाऊन जवळ असलेल्या स्वामी समर्थ गॅरेजवर जाऊन धडकली. यामध्ये 10,000 3 दुचाकी व गॅरेजचे 30,000 नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी गॅरेज मालक विजय बाळासाहेब कोतवाल यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वारगेट येथे ब्रेक नादुरुस्त झाल्याने पीएमपीएलचा अपघात झाला होता. वारंवार होणारे अपघात पाहता पीएमपीएलच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.